पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. गवाण विभागातील गरजू विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने मंगळवारी मोफत वह्यावाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पनवेल पंचायत समितीमधील 3% अपंग कल्याण निधी अंतर्गत व्यवसाय वाढ व उच्च शिक्षणाकरिता लाभार्थींना धनादेश वाटप करण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक लाभार्थींना मदतीचा हात पुढे केला जातो. त्याअंतर्गत पंचायत समितीतील 3% अपंग कल्याण निधी अंतर्गत व्यवसाय वाढीसाठी व उच्च शिक्षण घेण्याकरिता 6,600 रुपयांचा धनादेश कोपर येथील धन्वंती म्हात्रे, कवाण येथील सुनीता पाटील, बामणडोंगरी येथील उपेश ठाकूर, जयेंद्र ठाकूर, उल्वानोड येथील रुद्रेश आसराणी, तसेच 10,000 रुपयांचा धनादेश कोपर येथील स्वाती देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य तथा भाजपच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा खरत, उल्वेनोर 2 अध्यक्ष विजय खरत, जिल्हा वाहतूक सेलचे उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, कैलास कोळी, सदस्य किरण देशमुख, स्नेहलता ठाकूर, दमयंती कोळी, माजी सरपंच हौसाबाई कोळी, महादेव कोळी, कैलास देशमुख, रामनाथ तांडेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.